सातव्या मुलीची सातवी मुलगी सतरा मार्चच्या प्रोमोमध्ये आपण बघणार आहोत नेत्रा आबांला फोन करते आणि झालेला प्रकार सांगते ते म्हणतात आपल्या हातामध्ये सावध राहण्यापलीकडे काहीच नाही ग नेत्रा घाबरलेली असते ते म्हणतात तुला पण सावध राहायला हवं दिवे यायच्या मनातलं कधीच नाही कळायचं ग आपल्याला ही नियती आहे मला असं वाटतं नक्कीच काहीतरी मोठं घडणार आहे अद्वैत ऑफिसला निघालेला असतो नेत्रा गाडी जाऊन बसते आणि म्हणते आत्ताच आताच ठरलं ना मी काहीच बोलणार नाही तो वैतागतो तिव्हती साहेब चला ना तुम्हाला उशीर होतोय ना अद्वैत काहीच बोलत नाही आणि रागामध्ये गाडीचा सीट बेल्ट लावतो इकडे इंद्राणी गाडी चालवत असते आणि अचानक दोघी एकमेकीजवळून पास होत असतात त्याच वेळेस इंद्राणीला काहीतरी झटका बसतो आणि तिचं डोकं स्टिरिंगवर आदळतं त्याच वेळेस नेत्रालाही काही संकेत येतो आणि ती रस्त्याने पळत सुटते आणि इंद्राणीच्या गाडीसमोर येते आणि दोघी घाबरत लपून बसतात तर तुम्हाला काय वाटतं आता नेत्रा आणि इंद्राणी दोघी एकत्र येऊन रुपालीचा खेळ खलास करतील का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद